दवाखान्यासमोर उभी केलेली दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याच्या सिटीज पोलिसांनी मुसक्या आवळल्यात आरोपी सय्यद हारून सय्यद नसीब त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे शहाबाजार परिसरात राहणारे शेख अलीम शेख फहीम पाच फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आपली दुचाकी डॉक्टर परवेज कुरेशी यांच्या दवाखान्यासमोर उभी करून गेले असता चोरट्याने संधी साधून ती लंपास केली सिटी चौक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपी सय्यद हारुन याला अटक केली आहे त्याला न्यायालयामध्ये हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन माने यांनी दिले आहे